बाह पर राम की विराज है।
शिक्षित लोक दिसतायत वगैरे त्याने विचारलं, आपण दरबारातले लोक दिसतायत. ते म्हणाले, हो तू कोण? त्याची जी वेगळं भाषा, त्याला दुसरी भाषा येतो. तो म्हणाला, मी उत्तर हिंदुस्थानातून आलो आहे, मी कवी आहे, मला राजाला कविता ऐकवून दाखवायची आहे, तर तुम्ही मला दरबारात द्या दाखवलं. त्यांनी विचारलं, तू कोणती कविता केली आहे? तुम्हाला ऐकावी एक पाय पुढे टाकला आणि राहिला सुरुवात केली. इंद्रदेवी अंबाबाला वाढव असो, अंबाबाला रावण असो, अंबाबाला रघुकुला आहे, सगळे ते एकदम बचावले. उत्तर हिंदुस्थानी भाषेतलं हे जे काही तो गायला, 10 वर्षाचा मुलगा इतक्या पहाडी आवाजात, हे तुमच्या मनोरंजनासाठी मी तुम्हाला सांगितलं. उद्या गणेशोत्सवाच्या दिवशी, दसऱ्याच्या नवरात्रोत्सवाच्या दिवशी, तो असे जे काही कार्यक्रम असेल, ते या व्यासपीठावर ना अशा प्रकारचं वीररसात्मक काव्य ह्या खारघरच्या मुलांनी गायला पाहिजे. ही परंपरा तुम्हाला जिवंत ठेवायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तो सामान्य म्हणून तुम्ही जगणार, फार काही बोलत नाही आहे. तसं आता माझंही वय झालंय, जाता जाताना एक कविता सांगतो, ती काळजात करून ठेवा. विचार लो की मर्त्य हो, विचार लो की मर्त्य हो, ना मृत्यू से करो कभी, अरे मरो परंतु जो मरो, जो याद जो करे सभी, हुई न यो सु मृत्यु जो, हुई न यो सु मृत्यु जो, वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया ना आपके लिए, उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोल दो. तुमच्या सगळ्या म्हणता, तुमच्या आईला, तुमच्या मातृभूमीला, तुमच्या समाजाला अभिमान वाटे अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगा, अशा प्रकारचं कर्तृत्व तुम्ही करा, तरच त्या जीवनाला अर्थ राहील. इतकं सांगून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महा. विद्यार्थी अशा प्रकारे मागे वळून बघताय, तुम्ही तुमचा धर्म पाळला अशी अवलोकन केलं, जे काही तुम्ही अभ्यासलं, तुम्ही फिरताय, तुम्ही अनुभवलं, ते आता तुम्ही या परिसराला दाखवलं, त्यामुळे जो परिसर आहे तो कृतज्ञता व्यक्त करेल, त्यांनाही स्फूर्ती मिळेल. नाही तर असं सहसा कोणी करत नाही. आपण बघतो, आनंद मिळवतो, गुपचूप असतात, पण हे जे काय आपण आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे, हे व्रत तुम्ही स्वीकारलं आहे.